नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत बैल। आज काय आहे कैवल्य? बैल पोळा। आज आपण काय करणार आहोत? बैल बनवणार आहोत। माती पासून बैल बनवणार आहोत। ही आहे शाडूची माती। दाखवा बरं काय येते ती शाडूची माती। त्या मातीत आपण टाकणार आहोत पाणी। आणि थोडस घट्ट करायचं असेल ना, लवकर वाळायचं असेल तर त्याच्यात टाकायचं थोडस पीओपी, मग आपला बैल आपल्याकडे कायम राहतो आणि तो लवकर वाळतो, लवकर घट्ट पण होत। आणि हे आहे करंज, पण ते आता वापरायचे नाहीत। हा बैल त्या साच्यात काढल्यावर मग वापरायचे। हा आहे बैलाचा साचा। काय आहे हा बैलाचा साचा? या साच्यात आपण तयार करणार आहोत बैल। आणि त्याचे शिंग हे आहेत, त्याचे शिंग बैलाचे शिंग प्लास्टिकचे बाजारात मिळतात, ही आहेत शिंग। अशी दोन शिंग घ्यायची आणि साच्यात जिथे त्याची शिंगाची जागा आहे का नाही त्या जागेवर बैलाचे शिंग लावायची। आणि थोडासा साचा ओला करून घ्यायचा, म्हणजे काय होतं की त्याच्यात बैल छान तयार होतो, त्याचा छान आकार होतो। साचा असा थोडासा ओला करून घेतला। कोणाकडनं आणलाय साचा सांग बरं काय बोलल्या? शशी काका। हो, शशी काका कडनं आपण आणलाय हा साचा। शशी काकाच हे साचा तयार करायचं दुकान आहे आणि त्याच्याकडून माती पण मिळते। हा साचा असा उलटा करायचा आणि त्याच्या शिंगाची जागा कुठली बघायची, एका शिंगाच्या जागे एक शिंग टाकायचं आणि दुसऱ्या शिंगाच्या जागे दुसरं शिंग टाकायचं। हा आणि हे दोन शिंग लावून झाले की ही माती बघायची मऊ आहे का? हा मऊ झालेली आहे। मग चमच्याने ती माती घ्यायची आणि अशी टाकायची, आधी अशी आत टाकायची। थांबा जरा, आत्ता चांगलं झालेली आहे काय बोलायची आणि ती पुन्हा एकदा खराब होती आहे। लांब थांब थोडस, आम्ही करत आहोत कैला कैवल्यासाठी बैल। काल आज काय आहे? बैल पोळा। पोळा, बैल पोळा। बैल पोळाला काय करतात? काय करतात बैल पोळा? बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असतो। हा का मित्र असतो बैल हा शेतकऱ्यांचा? मदत करतो शेतात, मदत करतो ना। कोणती कोणती मदत करतो तो सांगा बर। नांगरतो, बैलगाडी ओढतो, बसली होती माहिती आहे? खूप वेळा बसली होतीस का?
आवडलं ना तुला बैलगाडीत बसायला? खूप आवडत का? हे असं आपण त्याच्या आत सगळीकडे बसलंय का बघायचं? सगळीकडे ते बसलेलं आहे का? हा सगळीकडे बसल्यानंतर त्याच्यात वरती अजून थोडस टाकायचं. हा आहे साश्याचा बाहेरचा भाग आणि हा आहे साश्याचा आतला भाग. या साच्यात असा बैल साचा हा ठेवायचा, त्याला हा इकडचा भाग लावायचा. जस जस माती खाली जाते तशी थोडीशी जागा उरते, याला असं दोरीने बांधायचं. कशाने बांधायचं? म्हणजे साचा मिसळत नाही. थोडस कमी झालेलं आहे, खाली दिलेलं आहे, त्याच्यात आपण अजून शाळूची आणि थोडं घट्ट पाहिजे असेल तर त्यात थोडस पीओपी टाकायचं. पीओपी टाकलं ना थोडस ती माती लवकर घट्ट होते. हे आहे पीओपी, हे आहे शाळूची माती. दोन्ही एकत्र केलं तर पटकन वाळत, नाहीतर पावसाळ्याचे दिवसात लोक वाळतच नाही. हो ना, काय बोलले? थोडस पीओपी टाकलं, कालवताना पण थोडस पीओपी टाकायचं की जेणेकरून छान वाळत. काळ झालेला पहिलाचा साचा तयार. आता आपण काय करूयात, त्याची थोडा वेळ वाट पाहूया. किती वेळ वाट पाहायची सांगा बर? आपण वाट पाहायची चार तास. चार तासानंतर याच्यातनं असा सुंदर बैल बाहेर येतो, हे बघा असा. हा आमच्या काही वेळेला खूप आवडतो आणि मग त्यांना हे सुंदर सुंदर रंग द्यायचे, हे बघा. हे सुंदर याला आहे ना स्वतःच पांढरा रंग, मग त्याला लाल, हा पर्पल, हा ग्रीन, हा येलो, हा पिंक, येलो असे वेगवेगळे रंग द्यायचे. आज आहे बैल पोळा म्हणून आम्ही केलेला हा असा आहे बैल. आता तू काय करतेस? काय बोलल्या? बैल रंगवती रंगवतीस का? हा छान. हा एक बैल आहे आणि हा एक बैल आहे. कैवल्या, तुमच्या बैलांची नाव काय आहे? सरजा आणि राजा आहे का? छान 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 छान. नमस्ते केलं का?